गेल्या कित्येक दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात पावसाने दडी मारली होती, परंतु आज 16 ऑगस्ट 2021 रोजी दुपारनंतर 6:00 सुमारास पावसाने जोरदार कोपरगाव शहरात हजेरी लावली. सतत चाललेल्या तासभराच्या पावसामुळे कोपरगाव शहरातील सुभाष नगर व इतर भागांमध्ये घरामध्ये पाणी घुसल्याने नागरिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परिसरातील गटारी व घरे खाली असल्याने पाण्याची पातळी वाढून गटारीची सर्व पाणी घरात घुसते. या सर्व कारणाने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. येथील नागरिकांनी वारंवार नगरपालिकेला निवेदन देऊन देखील सूचना देऊनही सदर कामे न झाल्यामुळे गटारीचे पाणी घरात घुसले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. असे जे कामे वारंवार निवेदन देऊन सुद्धा इथं कामं झालेली नाही. आता पहिलाच पाऊस झालेला आहे खूप जोराचा, तरी इथं घरात आमच्या खूप वाईट परिस्थिती झालेली. पूर्ण पाणी घरात शिरलेलं आहे, गुडघे इतकं पाणी आमच्या घरात होतं. आणि आमची एकच अपेक्षा आहे, इथं भरपूर नगरसेवक निवडून येऊन जातात, तरी कोणी काम करत नाही. पाईपलाईन वरच्यावर बंद टाकून दिलेली आहे आणि आम्ही वारंवार निवेदन देऊनसुद्धा कोणी कामं करत नाही. तर आमची एकच अशी अपेक्षा, आता तरी आमचे वार्डातले म्हणजे काही वर्षानंतर खूप वर्षानंतर इथं उपनगराध्यक्ष झालेले आहे, आमची त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे, त्यांनी आमच्या एवढे काम करून द्यावं. तरी इथं कोणीच दुर्लक्ष, सगळं दुर्लक्षच करते, इथं कोणीच काम करत नाही. या अशी परिस्थिती आमच्या वार्डात झालेली सुभाषनगर भागात. काय मागणी, कशा पद्धतीने या पाण्याची विल्हेवाट लावा काय तुम्ही? आम्हाला इथून गटर व्यवस्थित टाकून देणे, इथं खंदक नाल्याला जॉईंट करून देणे, गटरच नाही आम्हाला इथं. आणि इथं सगळे कोपरगावात नगर परिषदेचे कर्मचारी राहतात, तरी इथं दुर्लक्ष केले जातात. किती घरात पाणी घुसला होता आणि पाण्याची किती क्वांटिटी होती? पाणी कमरे इतकं पाणी घरात होतं आमच्या. आम्ही व्हिडिओ दाखवलेले जे पूर्ण आतरून सगळं वल्ल झालेलं आहे आमचं, घरात काहीच नाही. आता बेड कपडे सगळे वल्ल झालेले आहे, शोकेश वल्ल आहे. चार ते पाच घरात पूर्ण पाणी होतं, घरात कमरे इतकं पाणी होतं इथं. परिस्थिती अशी आहे की बाबा इथं पाणी 8-10 घराला कोणाला घरामध्ये पाणी शिरलेले, तर त्याचं कारण असं आहे की बाबा पूर्वी सर्वे झालेला होता 2 महिन्यापूर्वी व नगरपालिकेचा, त्याची वर्क ऑर्डरसुद्धा मिळालेली ठेकेदाराला आणि 4 ते 5 पाईपाचं काम आहे. परंतु आता पावसाची परिस्थिती पाहतात, वेळोवेळी उपनगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष साहेबांनी पाठपुरावा करून ते काम मार्गी लावण्यात करायला पाहिजे. कारण वर्क ऑर्डर निघलेले कामाची, परंतु शिवसाहेब नसल्या कारणामुळं ही परिस्थिती 1 महिन्यापासून ही चालू आहे. कारण का मी स्वतः त्या गोष्टीला साक्षी आहे. कारण काय, स्वतः येऊन तिथं ठेकेदार येऊन बघून गेलेले. कारण का परिस्थिती अशी की याची हाईट वाढवल्याशिवाय हे पाण्याची प्रश्न सुटणार नाही, किंवा गटर किंवा मागच्या लोकांना पाणी किंवा तिथलं पाणी जायला जागा पण नाही आहे. आणि इथं गटर खाली असल्या कारणामुळं आणि घर खाली असल्या कारणामुळं, कारण वरच्यावर पाईप टाकून त्याचं भागणं होणार नाही, कारण त्यांची हाईट वरती करावं लागणार आहे. त्याच्याकरता नवीन शिवसाहेब आलेले. कारण का त्या गोष्टीला मी साक्षी किंवा मी कोणाला पुढं घालत नाही किंवा कोणाविषयी चांगलं बोलत नाही, कोणी वाईटही बोलत नाही. परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर झालेला विषय हा. आणि उपनगराध्यक्ष नगराध्यक्ष साहेबांनी आणि शिवसाहेबांनी ही पाठपुरावा करून बा हे प्रश्न सोडावा, इथं लोकांच्या घरात पाणी जाऊ राहील, आमची एवढीच मागणी आहे. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव.